यांच्या अथक प्रयत्नाने इथे साकार झालेला हा नगर सेवक चषक 2017 चेंडू फलकांचा उत्कृष्ट ठरवलेला दुसऱ्या धावीचे शोधा पण एका धावीवर समाधान लक्ष पुढील चेंडू फलक यांचा उत्कृष्ट असा चेंडू आणि यशस्वी जीत झालेला आहे. चांगल्या प्रकारे हा झोल चेंडू म्हणतात पाहिजे. संघाचे मॅनेजर कपिल राणे यांना वेगळं असं टेन्शन थोडंफार आणि हा निर्धाव असा चेंडू. तर 2 वर्ष या संघाने फायनल मारली होती निखिल कोंडविलकरच्या शक्ती. पुन्हा चांगला असा हा झोल चेंडू व्यवस्थित समजदारीने खेळलेला चेंडू. एक धाव कॅनन कोणता पुष्काचा पटकावण्याचा प्रयत्न. परत घोषित क्षेत्रात गेलेला हा चेंडू आणि पंचांचा निर्णय 2 धावा. कृपया करून त्या फिल्डरांनी त्यांना सांगायचंय आणि उत्कृष्टाचा खेळलेला हा चेंडू निर्धाव एक घोषित स्वरूपात खाली धाव आणि रिक्षा आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू झाली आहे 7. पुढे चेंडू आणि उत्कृष्ट हा टोल चेंडू लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण दुसऱ्या धावायच्या शोधात. परंतु एक धावेवर समाधान मानायला लागणार आहे. बॉलरने सुशांत पुढील षटक घेऊन येत आहेत सुशांत आणि पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात त्यांनी सलग 2 वर्ष फायनल मारले आणि हा 9 चेंडू घोषित केला आहे पंच अनिल यांनी आणि हा फ्री हिट नगर फ्री हिट भेटलेला आहे साईराम संघाच्या खेळाडूंना. पाहूया काय करतायत. आणि उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा शोधा. दुसऱ्या सत्रातील हा दुसरा सामना पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा तिसरा झटका साईराम संघाला. सम्राट नगर सेविका सौसंख्याताई जोशी आयोजक बाळासाहेब काका आणि त्याचबरोबर आणि इथे चमत्कारिक खेळीमुळे चौकार गेलेला आहे याला म्हणतात नशिबा किसा. Yeah.
కుడతా చెట్టు సాయంత్రంపై సైరాక్షణకు మూడు ఏక్ భావ్ ఋషి కుడతా చెట్టు पुन्हा एकदा सातव्याने चेंडू एक धाव मिळवण्यात यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण करण्यात यशस्वी झालेले आहेत साईराज संघाचे. पुढचा थोडासा हळू पकडलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण दोन धावा काढण्यात यशस्वी, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा विकेट्यांच्या हातून बाल सुटल्यामुळे उत्कृष्ट अशा तीन धावा मिळवण्यात यशस्वी झालेले साईराम संघाचे खेळाडू. आणि उत्कृष्ट असा फटका मिळाला तरी एक धाव मिळवण्यात यशस्वी गटा क्षेत्ररक्षणाचा नमुना आणि दोन धावा मिळवण्यात यशस्वी झालेले आहे. षटक संपलेला आहे. पुढचा जेतू संपर्क आणि हा मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी, पण एक चौथी धाव मिळवण्यात यशस्वी झालेले आहे. प्रत्येक खेळाडू धाव संख्या झालेली आहे तीस. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा फटकावलेला आहे. चेंडू उंच उडालेला आहे पण खेळ घेण्यासाठी तिथे खेळाडू हजर नव्हते आणि दोन धावा आणि उत्कृष्टाचा तिसरा धाव करण्याचा प्रयत्न पण धावबाद झालेले आहेत फटकातला. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा फटकावला, एक धाव मिळवलेली आहे, धाव संख्या झालेली आहे 37. चौथ्या षटकातले दोन चेंडू बाकी, सामना करतायत वैगंटे खेळाडू. एक उत्कृष्ट एक धाव मिळवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो यशस्वी करून तिसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. यावेळेस त्यांना तीन धावा मिळाले. शेवटचा चेंडू पहिल्या चेंडूवर फोर मारणारे फलंदाज पुन्हा एकदा उत्तुंग असा फटकावलेला चेंडू पण कॅचच्या रूपात बदल झालेला आहे. पहिला चेंडू ए चेंडू आतमध्ये गेला आम्ही पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त घोषित अशी धाव मिळालेली आहे आणि धाव संख्या झाली आहे दोन चेंडूवर. दोन पुढचा चेंडू तिसरा चेंडू उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू एक धाव घोषित एक धाव मिळवलेली आहे. सायकल सायकल थांबा सायकल बघा लवकर. पुढच्या चेंडूचा सामना करत आहेत आपला वेळेचे खेळाडू उत्कृष्ट असा फटकावण्याचा प्रयत्न लागली आणि एक धाव मिळवलेली आहे. आपला विहार स्पोर्ट्स क्लबच्या या षटकातला पुढचा चेंडू उत्कृष्ट टाकलेला चेंडू सरळ सरळ फटकावलेला आहे कॅचच्या रूपात पण कॅच नाही घेता आली आणि दोन धावा मिळवण्यात यशस्वी झालेले आहे कमला विहार स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू. पुढचा चेंडू पहिला चेंडू उत्कृष्ट असा फटकावण्याचा प्रयत्न एक धाव मिळवलेली आहे आणि क्षेत्ररक्षणात चूक आणि दोन धाव मिळवण्यात
यशस्वी झालेले आहेत. चेंडूचा सामना करतायत महेश उत्कृष्ट असा तर चेंडू टाकण्यात यशस्वी झालेले आहेत. तिसऱ्या षटकातला हा पाचवा चेंडू सामना करतायत महेश आणि कट मागून यष्टी रक्षण होता. आता चेंडू तीन निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेले आहेत बिपिन. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट रनिंग घेतलं विकेट आणि दोन धावा मिळवलेल्या त्या शेवटच्या चेंडू त्यांच्या पहिल्या चेंडूचा उत्कृष्ट असा स्लो असलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू तक आणि चप्पक त्या दुसऱ्या चेंडूचा सामना करत आहे. उत्कृष्ट फटकावलेला चेंडू पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि एक धाव मिळवण्यात यशस्वी झालेले आहे चप्पक. त्यांच्या पुढचा चेंडू सामना करतायत महेश. कधीतरी पुन्हा एकदा उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू चौलालेला आहे आणि झेल पकडण्यात अयशस्वी ठरले. एक धाव मिळवलेली आहे. गावकीय फलंदाज चप्पक उत्कृष्ट असा पुढे फटकावण्याचा प्रयत्न मांडलेला चेंडू आणि कबुतराला लागल्यामुळे चेंडू खाली आलेला आहे. आपला वेळ स्पोर्ट्स क्लबला संधी देऊनचा पुढचा चेंडू सामना करतो चप्पक. लेग साईडला मारलेला चेंडू उंच गेलेला चेंडू कोण आणू शकलेले नाहीये आणि खेळाडूंना विनंती आहे कृपया आपण बाउंड्रीच्या बाहेर या. बाउंड्रीच्या बाहेर या प्लीज. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू एक धाव यशस्वी झालेले. दुसरी धाव काढण्यात यशस्वी आणि रनआउट झालेले आहेत. रोहित यांचा हा चेंडू शेवटच्या षटकातला पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न एक धाव मिळालेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न
उत्कृष्ट असा तीन धावा मिळालेल्या आहेत. शेवटच्या षटकातला हा दुसरा चेंडू सामना करत आहे चंपक. रोहित यांचा शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू सामना करत आहे चंपक आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेले आहेत आणि रनआउट झालेले आहेत चेंडूचा. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू उंच उडाला पण कॅचमध्ये बदल पण नाही करता आला आणि दोन धाव मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत श्री. दोन धाव मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत श्री. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेले आहेत. त्यांचा पुढचा चेंडू सामना करतायत श्री. उत्कृष्ट असा चाललेला सामना दोन चेंडू मध्ये 11 धावांची गरज अर्थातच दोन चेंडूंमध्ये दोन षटकारांची गरज. पण उंच मारलेला चेंडू खेळबाद करता आलेला नाहीये आणि दोन धावा काढून तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पास झालेले आहे श्री. सामना करत आहे आकाश. सामन्याचा शेवटचा चेंडू उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न आणि विजय झालेला आहे तो साईराम या संघाचा. साईराम संघाचे कर्णधार कृपया व्यासपीठावर या ठिकाणी लाने.